बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। चांदवड, आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे। देशातील जवळपास 65-70% लोक शेती व्यवसाय करीत असतात। यामध्ये भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आपल्याकडे घेतले जाते आणि यात उच्च प्रतीचा भाजीपाला तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्त मेहनत व खर्च करावा लागतो। तसेच मल्चिंग पेपर हा भाजीपाला पिकांसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो, परंतु यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च देखील करावा लागतो। पेपर बंडल जमिनीवर टाकण्यासाठी एक बंडलसाठी 500 ते 700 रुपये खर्च येत असतो। या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असतात, ते ट्रॅक्टर मल्चिंग मशीनने पेपर टाकून घेतात, परंतु त्यांच्याकडे हे यंत्र नाही, त्यांना मनुष्यबळ वापरून पेपर टाकावा लागतो। यामध्ये पिकांसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात होतो। या समस्येवर चांदवड तालुक्यातील आडगाव येथील नितीन लहानू घुले यांनी तोडगा काढत 2 जण आरामात मल्चिंग पेपर टाकू शकतील असे उपकरण बनवले आहे। ते धोंडगव्हाणवाडी येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत। बघूयात। नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव नितीन लहानू घुले, मी राहणार आडगाव टप्पा तालुका चांदवड जिल्हा नाशिक। तर मी आज शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची एक यंत्र तयार केलेलं आहे। ते म्हणजे असं की आपण शेतकरी असतात, अनेक जण आपल्याला आता आधुनिक पद्धतीची शेती करावी लागते, त्या शेतीसाठी आता आपल्याला सगळे आधुनिक यंत्र वापरावे लागतात आणि आधुनिक यंत्र आणि आधुनिक शेती करायची म्हटल्यावर खर्चही वाढतो। तर मग आता आपण आपल्या चांदवड तालुक्यात झालं किंवा अनेक ठिकाणी आपण अनेक पिकं त्याच्यामध्ये टोमॅटो असतील, झेंडू, मिरची आपण मल्चिंग पेपरवरती पसरवत असतो। तर एक माझ्या डोक्यामध्ये घरी बसलो होतो तर एक आयडिया आली की आपण मल्चिंग पेपर पसरवण्याचं यंत्र तयार केलं। तर मी अनेक ठिकाणी बघितलं, ट्रॅक्टरवरील यंत्र होती, अनेक प्रकारची यंत्र होती, पण ती 100% सक्सेसफुल नव्हती आणि कमी खर्चात आणि कमी वेळेमध्ये आणि कमी मनुष्यबळामध्ये आपल्याला जर जास्तीत जास्त पेपर पसरवण्यासाठी आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जर आपल्याला काही करता आलं तर ही युक्ती माझ्या मनामध्ये आली आणि मी ठरवलं की आता आपण काहीतरी नवीन करायचं। तर एक दिवस बसलो आणि एक दिवस मी ठरवलं की आता आपण एक यंत्र तयार करायचं। तर मी त्याच्यासाठी आता हे यंत्र जे तयार केलं आहे तर कमी शेतकऱ्याचा खर्च कमी व्हावा आणि ज्या आपण कमी व्हावं यासाठी मी यंत्र बनवलेलं आहे। आणि शेतकरी बांधव आता अनेक लोक असतात, बऱ्याचपैकी ते मिरची लावतात, टोमॅटो लावतात, त्यासाठी पेपर पसरावा लागतो। तर पेपर पसरवण्यासाठी किंवा एक बंडल असतो तो रोल पसरवण्यासाठी शेतकऱ्यांना एका रोल पसरवण्यासाठी 600 रुपये द्यावे लागतात आणि त्या बंडलची किंवा त्या रोलची मूळ किंमत असते 900 ते 950 रुपये, म्हणजे जवळजवळ आपल्याला त्या ज्या रोल असतो पेपरचा त्याच्या एवढी जवळजवळ आपल्याला खर्च येत असतो आणि आपण तो खर्च येत असल्यामुळे शेतकरी बांधवांना काय होतं की जास्त पैसे द्यावे लागतात आणि याच्यामुळे समस्या अशी निर्माण होती की खर्च जास्त होऊन जातो, शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढतो पण उत्पन्न कमी राहतं। तर यासाठी मी हे जे यंत्र बनवलेलं आहे हे यंत्र सर्वसाधारण शेतकऱ्यासाठी एकदम सोयीस्कर आहे, कारण की याचे फायदे असे आहेत की आपण कमी वेळामध्ये जास्त पेपर पसरवू शकतो आणि दुसरा एक फायदा असा की कमी पैशामध्ये म्हणजे कमी पैशामध्ये आपण जास्त पेपर पसरवू शकतो, खर्च कमी, आणि दुसरं म्हणजे मनुष्यबळ कमी लागतं। समजा पेपर जर आपण पसरवायला सुरुवात केली तर निदान त्याला 4 ते 6 माणसं लागतात, तसं या ठिकाणी आपण फक्त दोन माणसं असले तरी आपण पेपर व्यवस्थितपणे पसरवू शकतो। धन्यवाद। ताज्या व